खडकवासला धरण प्रकल्पातून दोन इंदापूर आणि बारामतीमधील काही ग्रामीण भागासाठी सोडलेलं आवर्तन अंतिम टप्प्यात आलं असून धरणातील आवर्तन बंद केलं जाणार आहे कालव्यातून सुमारे तीस दिवस ग्रामीण नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टी एम सी पाणीसाठा कमी आहे त्यातच पुणे महापालिकेचा पाणी वापर वाढल्याने यंदा ग्रामीण भागाला दिलं जाणारं एक आवर्तन रद्द करण्यात आलं आहे गेले बारा मार्च पासून ग्रामीण भागासाठी या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं आहे जलसंपदा विभागाकडून सात मे पर्यंत हे आवर्तन दिलं जाणार होतं मात्र त्यात तीन दिवस वाढ करून दहा मे पर्यंत पाणी सोडलं जाणार आहे नुकत्या झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण भागात दोन पॉईंट अडुसष्ट टी पाणी दिलं जाणार होतं परंतु तीन दिवस अधिक पाणी सोडल्याने ग्रामीण भागाला सुमारे तीन टी एम सी पाणी देण्यात आलंय दरवर्षी ग्रामीण भागाला उन्हाळ्यातील आवर्तन सोडताना चार ते चार पॉईंट पाच टी एम सी पाणी दिलं जातं मात्र यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात करण्यात आली आहे